पिंपरी चिंचवड परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झाले आहेत. मात्र नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन न करता दूध पिऊन करा असा संदेश मानवी हक्क संरक्षण आणि जनजागृती करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे. पिंपरी चिंचवडच्या पिंपळेगुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती यांच्या वतीने राजमाता जिजाऊ उद्यान आणि फेमस चौक येथे नवीन वर्षाची सुरुवात आणि गतवर्षाचा शेवट नागरिकांना दूध वाटप करून करण्यात आला. आपल्या भारतीय संस्कृतीचे आचरण करा, सर्व भारतीय सण साजरे करा. इंग्रजांनी आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केले, आपण आजही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहोत असे न करता आपण आपल्या संस्कृतीचे अनुकरण करा. नवीन वर्षाची सुरुवात दूध पिऊन करा. आपण गतवर्षीचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन न करता दूध पिऊन करा आणि अल्कोहोलमुक्त जीवन जगा अशा भावनिक आव्हान पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंडे यांनी नागरिकांना दिलंय. गेली 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं, तरी आपण आज ब्रिटिशांच्या सगळ्या याचं अनुकरण करत आहोत. आज आपण असं करतो की 31 साजरा करतो, भारतीय सण साजरी करा, भारतीय संस्कृती साजरी करा. म्हणून मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आपण सगळे मराठमोळे सण साजरे करा, भारतीय सण साजरे करा, भारतीय संस्कृती जगा. आणि आजकाल तरुणाई बिघडत चालली आहे, व्यसनाधीन होऊन चालले, अनेक माता बहिणींचे प्रपंच उद्ध्वस्त होत चालले आहे. म्हणून मला आपल्या माध्यमातून सर्व सांगायचं आहे की आपण सर्वांनी म्हणून ह्याचा काम केलं गेलं पाहिजे. आणि व्यसनमुक्त भारत कसा होईल, विकसनशील भारत हा विकसित कसा होईल याकडे आपण बघितलं पाहिजे. आम्ही सर्व टीमने आज एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नववर्षाचं स्वागत दारू पिऊन न करता दूध पिऊन करावं. थोडंसं वेगळं वाटेल ऐकायला, पण कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी थोडासा विरोध होतो समाजातून. आम्हालाही विरोध झाला तर हरकत नाही, कारण ही संस्था वंचितांसाठी काम करते आणि आमच्या कित्येक माता भगिनींसाठी आम्हाला हे पाऊल उचलण्याची गरज आहे. जसं की पाश्चात्य संस्कृतीचं आपण अनुकरण करतो आणि दारू पिऊच नका हे सांगणं सोपं असतं, पण हे करण्यासाठी काय करावं यासाठी मी आज सांगू इच्छिते की आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा समुपदेशन याची गरज आहे.